नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. भाजप शिवसेनेची युती झालेली आहे, पण आता कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग 48 गणेशनगर 52 चाळ नवीन उद्यानाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. नगरसेविका रेखा राजन म्हात्रे यांच्या प्रयत्नाने व प्रभागात या उद्यानाचे भूमिपूजन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 2 कोटी रुपयांच्या निधीतून निर्माण करण्यात येणाऱ्या या उद्यानाच्या भूमिपूजनाच्या वेळी बोलताना राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले, एका डिबेट कार्यक्रमात शिवसेनेने भाजपवर टीका केली होती. याबाबत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की अशा गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. हा कार्यक्रम भाजप व शिवसेनेने एकत्र मिळून केल्याने युतीची झलक या कार्यक्रमात पाहावयास मिळेल. या कार्यक्रमाचे आयोजन माजी शिवसेना स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे यांनी केले होते, तर यासाठी निधी भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. या कार्यक्रमास भाजप जिल्हा सरचिटणीस शिवाजी आडाव, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका खुशबू चौधरी, नगरसेविका डॉक्टर पाटील, नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे आदी प्रमुख लोक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. चांगला दिवस आहे. गेले 2-3 वर्ष शतप्रतिशत भाजप बोलता बोलता एवढी सवय झाली आहे, आता परत एकदा बोलावं लागणार आहे. परंतु या वार्डामध्ये निदान अशी परिस्थिती होती की शिवसेना भारतीय जनता पार्टी कायमस्वरूपी युती होती. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.